कलाकारांना आता ते संधी देत असत असे सुनील वर्तक सर. हॅलो, थँक यू सो मच. चला मॅच कडे आपण वळूया. भैरवनाथ दुतुम आणि त्यांच्या विरोधात टाकीगाव या दोन संघांमध्ये आजच्या रात्री तिला शेवटचा सामना. संयम इथे मात्र आता बक्षीस चालू झालेत. पहिल्या चेंडूरती षटकार लागवला तर 5005 आणि पहिल्या चेंडूरती विकेट घेतला ना तरी सुद्धा 5005 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाणार आहे. आणि हे संयम 9 तारखेला आणखी एक मोठा धमाका इथे. 3 गावांची प्रीमियर लीग असेल. जय माता दी दिघोडे, एकीकडे आर्यन ग्रुप चिरले आणि दुसरीकडे गावदेवी गावठाण, या 3 गावांमध्ये प्रीमियर लीग खेळली जाईल. आणि जो संघ जिंकेल ना त्या संघाला 12 सायकल बक्षीस दिले जाणार आहेत. संयम नक्कीच एक फार मोठी स्पर्धा सुरू आहे आणि त्याचबरोबर 3 गावांची एक प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळेल. आणि विजेत्या संघाला 12 सायकल दिल्या जातील. शुभम कडू दुतुम यांना विनंती असेल, आपण मंचावरती या. आणि त्या 3 संघांमध्ये इथे उद्या लाईव्ह लॉट्स इथे केले जातील. चौथा टीम कोणता आहे? जय माता दी 1, जय माता दी 2, आर्यन ग्रुप चिरले आणि गावदेवी गावठाण. लाईव्ह लॉट्स त्याचे 4 होतील, 4 टीमचे लाईव्ह लॉट्स होतील. आणि जिंकणाऱ्या संघाला 12 सायकल दिल्या जाणार आहेत. संयम नक्कीच 4 संघ खेळतील आणि त्यामध्ये 12 सायकल ही देखील फार मोठी गोष्ट आहे. कारण स्पर्धाच तशी आहे, दमदार स्पर्धा. जय माता दी ग्रुप व ओम 11 आयोजित मयूर गरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाईट क्रिकेट सामन्यांचं आयोजन आज दुसरी रात्र. पहिल्या रात्रीमध्ये स्वर्गीय मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई सुपर 4 मध्ये पोहोचलाय आणि आता ही दुसरी रात्र कोण गाजवेल. एकीकडे भैरवनाथ दुतुम आहे आणि त्यांच्या विरोधात टीम टाकीगाव. चला शुभम कडू आपली आपल्यास विनंती केली जाते. आकाश टकले आपली वाट पाहत आहेत मंचावरती. ग्रुप ग्रामपंचायत चिरलेचे विद्यमान सदस्य भाई आकाश टकले यांना आपण पाहताय. त्यांच्या समवेत सूरज पाटील, संपूर्ण मित्र परिवार. आणि ही स्पर्धा आपण ज्यांच्या कल्पक बुद्धीतून पाहतोय, मयूर दादा गरत डॅसिंग पर्सनॅलिटी, रॉयल व्यक्तिमत्व आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार एकवटला. आणि या स्पर्धेचं स्वप्न जे होतं ते पूर्ण करत असताना गेल्या वर्षी देखील ही स्पर्धा पाहिली आणि या वर्षी देखील 4 भव्य दिव्य ट्रॉफ्या, मॅन ऑफ द सिरीज साठी सर्वाधिक मोठं पारितोषिक बाईक तुम्ही पाहताय, बेस्ट बॅट्समन बॉलर फिल्डर साठी तुम्हाला सायकल पाहायला मिळतील आणि तेवढंच चांगलं आयोजन देखील आहे. प्रेक्षकांची कालपासून आम्ही गर्दी पाहतोय. आणि दुतुम संघासाठी इथे स्पेशल प्राइज आहे. विकेट हॅट्रिक साठी 2250 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाणार आहे, अर्थात इन ब्रॅकेट मध्ये 22.5%. समीर पाटील यांच्या वतीने बक्षीस दिलं जाणार आहे. संयम चला बरीचशी आता बक्षीस देखील लागलीत, परंतु मॅच कडे आपण वळूया. एक महत्वाची मॅच, डू ऑर डाय, करो या मरो, अभिनय तो कभी नाही. जिंकाल तर स्वप्न पूर्ण होईल. नियाल नाईक आणि त्याच्या सोबतीला चैतन्य पाटील, बॉलिंग ट्रॅक वरती प्रणीत ठाकूर आहे. टॉस भैरवनाथ दुतुम संघाने जिंकला. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिल्या मॅच मध्ये परेश ठाकूरनं टॉस गमावला, दुसऱ्या मॅच मध्ये टॉस जिंकला बॅटिंग केली आणि तिसऱ्या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग. वेगवेगळे डिसिजन. ही महत्वाची मॅच. समोर आहे चैतन्य पाटील, युवा प्रतिभाशाली खेळाडू, प्रचंड ताकदीचा खेळाडू आहे, युवा दर्जेदार परफॉर्मन्स. समोर नियाल नाईक देखील मॅच मध्ये मजा येईल. प्रणीत ठाकूर मागील मॅच मध्ये बोरखा टीमला पराभूत केलं. पहिला चेंडू षटकार आला तर 5005 आणि विकेट आला तरी 5005 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाणार आहे. संयम पहिल्या बॉलसाठी पारितोषिक तुम्ही पाहताय. मयूर दादा गरद यांचा गाडी नंबर देखील 5005 आणि हे पारितोषिक. पहिल्या बॉलवरती षटकार आणि पहिल्या बॉलवरती विकेट्स आली तर गोलंदाजाला मिळेल. चला गेम इज ऑन. जर तुमचं ध्येय मोठं असेल तर स्वप्न पाहताना कामगिरी मोठी करा. Yes. आणि स्वतःला एकच सांगा, मेक इट लार्ज, मेक इट लार्ज. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं करूया स्वागत सुपर 4 मध्ये. आज कोण बाजी मारेल? दुतुम की टीम टाकीगाव? पहिला बॉल महत्वाचा आहे. 5005 पारितोषिक. बॉल अवे मध्ये झेलची संधी, फिल्डर पोहोचलाय आणि इथून कॅच ड्रॉप. झेल सोडलाय सिद्धेश ठाकूरनं. प्रयत्न चांगले केले, अगदी 30 यार्ड सर्कल मध्ये तो फिल्डिंग करत होता. यस, फक्त झेल नाही सोडला तर 5005 रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा सोडलाय. हे पारितोषिक होतं ते गमावलंय. क्षेत्ररक्षक सिद्धेशला आपण पाहिलं त्या ठिकाणी, प्रयत्न त्यानं केले परंतु कॅच ड्रॉप. आणि संयम आणखी एक बक्षीस आहे, जिथे नितीन ठाकूर सिनियर खेळाडू ज्यांनी डाय मारून झेल टिपला ना तरी त्याला
आकाश टकलेच्या वतीनं 5044 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे फक्त नितीन ठाकूरसाठी हे बक्षीस आहे. चैतन्य पाटील पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली, संधी मिळाली आता पुढील बॉलवरती खेळण्यासाठी देखील. आडव्या बॅटनं फ्लॅट स्ट्रोक फटका दमदार आहे ऑन साईडला, हा तडाखा चैतन्य पाटीलचा, बॉल सीमा पार, 4 रन. गोडे गावाचा मयूर घर साधा भोळा, आई मनाचा तो दिलवाला, आई वैष्णवी देवीचा आशीर्वाद झाला. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 2 बॉल नंतर 6 वरती पोहोचलाय. चैतन्य पाटील चांगली बॅटिंग सुरू आहे. आणखीन एक अपट्रॅकर बॉल अपर कट करण्याचा प्रयत्न, ज्या विकेट साठी झालं रचलं तीच विकेट आता मैदानाच्या आतमध्ये. हर्ष उल्हास प्रणित ठाकूरनं पटकावले महत्वाचे सफलता. विशाल पाटील आकाश टकले आहेत त्याचे मैत्र, मगाशी देखील आज उल्लेख केला की तुमच्या समोर जीवाभावाची मंडळी असतील तर आयुष्य जगायला काही वेगळीच मजा येते. आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस मयूर दादा आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार त्यांच्या समेत आपण आकाश टकले यांना देखील पाहताय. अगदी मैत्री हे नातं फार गरजेचं असतं आणि जवळचं नातं मैत्री ओळखली जाते. आणि त्यांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. परंतु मैदानाच्या आतमध्ये महत्वाची विकेट्स, ज्या फलंदाजानं आज दोन्ही मॅचेस मध्ये कमाल केली तो खेळाडू परतलाय. नवीन खेळाडू स्वप्नील खारपाटील वन डाऊनच्या भूमिकेत 3 क्रमांकावरती, त्याच्यासाठी हा वेगवान बॉल तेज तर्रार प्रणित ठाकूर. आज संपूर्ण रात्रीमध्ये दमदार कामगिरी प्रणित ठाकूरची पाहायला मिळते. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 6 बनल्यात, परंतु त्याच्यानंतर 2 बॉल डॉट देखील. संघाची धावसंख्या 1 बाद 6 रन्स, 4 बॉलचा खेळ झाला. ओव्हर द विकेट्स न प्रणित पुन्हा एकदा, इथून मोठे फटके अपेक्षित असतील कारण फक्त 3 ओव्हरची मॅच आहे. टॅप केल्या बॉलला, स्वतः गोलंदाज बॉलपर्यंत पोहोचलाय, फक्त एक सिंगल. सावध पवित्र आखत असताना टीम टाकीगावचे खेळाडू स्वप्नील खारपाटील, परंतु आजच्या रात्रीमध्ये नियाल नाईकनं सर्वांची मनं जिंकलीत. हा खेळाडू अगदी सिंगल डबल गॅप सिलेक्शन करण्यासाठी ओळखला जातो, परंतु आजच्या रात्रीमध्ये अगदी विस्फोटक फलंदाजी, बरेचसे षटकार आज नियाल नाईकनं ठोकलेत. या मॅच मध्ये त्याला आता फाईट करावी लागेल, संघर्षमय सामना. इथून जिंकाल तर या स्पर्धेचं स्वप्न पूर्ण होईल. एक प्रत्येक सकाळ आपल्याला हेच सांगते की आज स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करशील. आणि आज हे दोन्ही संघ सांगत असताना की काही झालं तरी आम्हाला ही चमचमती ट्रॉफी जिंकायची आहे. मयूरदादांच्या वाढदिवसानिमित्त जी रजनी क्रिकेटचा थाट आहे तो आम्हाला आज गाजवायचा आहे सांगत असताना 5 बॉलमध्ये 7 बनल्यात. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 1 प्रणित ठाकूर. ओ तेज तर्रार तगडा बाउन्सर, बॅट्समनला सांगितलं बचके रहना रे बाबा बचके रहना, डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हर मध्ये ऑफ धावा दिल्यात प्रणितनं, अवघ्या 7 धावा, त्यामध्ये एक खेळाडू बाद देखील. शेवटची मॅच आजच्या रात्रीमध्ये, दुसरी रात्र या स्पर्धेची, रात्रीचे 2:43 म्हणजे जवळजवळ 3:45 वाजलेत. आणि ही मॅच सुरू आहे, शेवटचा सामना. आज 10 पोल होता, काल 8 पोल आपण पाहिला, काल 1 गट. आणि त्यामध्ये झांसी संघ सुपर कामगिरी करत सुपर 4 मध्ये पोहोचला. आणि आजची रात्र हे दोन संघ आपलं नशीब घेऊन मैदानामध्ये उतरलेत. टॉस जिंकल्यानंतर दुतुम टीम प्रथमतः फिल्डिंग करते. बॉलिंग ट्रॅकवरती परेश ठाकूर, दुतुम टीमचा अष्टपैलू खेळाडू आणि प्रतिभाशाली गोलंदाज आहे. आज बॅटिंग पाठोपाठ गोलंदाजी देखील चांगली केली आहे परेश ठाकूरनं. दुसऱ्या षटकाला आपण करूया सुरुवात. धावसंख्येची गरज आहे, आता शांत बसून चालणार नाही स्वप्नील खारपाटील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर टर्न झाला आणि लगेच विकेट किपरच्या हातामध्ये. ही शैली आहे परेशकडे, तो बॅटिंग उजव्या हाताने करतो आणि बॉलिंगसाठी आल्यानंतर तुम्हाला डावकुऱ्या हाताने तो बॉलिंग करताना पाहायला मिळेल. परेश ठाकूर आडव्या बॅटने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल
अंडर प्रेशर, आता दबाव चांगलाच वाढलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट आले. 8 बॉल मध्ये फक्त 7 धावा. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शौरभ पूल केला, फटका चांगला प्रयत्न राहिले परंतु बॉलला फेकून दिले. फाइनली बाउंड लाईनच्या दिशेनं हा तुफानी षटकार. जिथ जाईल तिथ होते आमच्या दादांची एंट्री ग्रँड, जिथ जाईल तिथ होते समीर दादांची एंट्री ग्रँड. पुरण तालुक्यात चालतय समीर पाटील नावाचा ब्रँड, पुरण तालुक्यात चालतय आमच्या आर्यन ग्रुपचा. चांगला फटका एक्झिक्यूट केला. ओ त्याच्यानंतर बॅट्समन पुढे आले, थोडीशी पायांची मुवमेंट करताना तो डॉट बॉल पाय ते एक चावी मिळाले गाडीची आहे. जिया मोटर्सचा त्याला लॉकेट आणि बाईकची चावी आहे, कुणाची असेल ती आपण घेऊन जा. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न परेश ठाकूर. 5 बॉल मध्ये फक्त एकच षटकार दिलाय. 4 बॉल डॉट खेळलाय स्वप्नील खार पाटील. 7 बॉल मध्ये फक्त 7 धावा. ज्या नियाल नाईकनं 2 मॅचेस मध्ये चांगली बॅटिंग केली आहे त्याच्याकडे जास्त स्ट्राईक नाही आहे, फक्त एकच बॉल तो खेळलाय. पुन्हा एकदा फिरून खेळलाय, फटका फसला क्षेत्रक्षक उभा. व्हॉट अ कॅच, काय झेल टिपले, अफलातून कॅच आणि फलंदाज होती स्वप्नील खार पाटील. झेल बाद हिरो बनायचा शौकच नाही, विलन वाली स्टाईल है यार. हिरो बनायचा शौकच नाही, विलन वाली स्टाईल है. याची हिट है रे स्टोरी, याची हिट है रे स्टोरी. चांगली गोलंदाजी परेश ठाकूरचा आपण करूया कौतुक. एका षटकामध्ये 5 बॉल डॉट आणि 1 षटकार, परंतु 6 धावा फक्त खर्च केल्या. 2 ओव्हरमध्ये संघाची धाव संख्या झाली 2-13. सर्वेश नाईक नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सर्वेश उतरले आणि बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धेश ठाकूर. सिद्धेश ठाकूर आला षटक क्रमांक 3 घेऊन मैदानामध्ये. आपण पाहू शकता सिद्धेशला आणखीन एक डावखुऱ्याताचा गोलंदाज. पहिल्या ओव्हरमध्ये प्रणीतनं चांगली बॉलिंग केली, 7 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये आला परेश, त्याही पेक्षा 1 रन्स कमी केली, 6 धावा फक्त मागील ओव्हरमध्ये. नियाल नाईकच्या बॅटमधून ऑन साइड मध्ये उडवलेला बॉल, क्षेत्ररक्षक परेश उभा. काय फिल्डिंग केलंय, चला तिथे थोडीशी दुखापत परेशला झाले. चल लगेच मैदानमध्ये जा, तिथे चला जास्त गर्दी करू नका, त्याला फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा, अन्यथा जास्त लागलं असेल तर एखादी गाडी घ्या. पाण्याची बॉटल घेऊन जा, जास्त गर्दी करू नका तिथे, जास्त गर्दी करू नका. जास्त गर्दी करू नका. चला जास्त गर्दी करू नका आणि त्याला थोडा खुला सोडा. गाडी घ्या,
पहा आयोजक स्वतः निलेश पाटील तिथं खेळाडूंची काळजी घेत आहेत, म्हणजे स्पर्धा फक्त स्वतःच्या प्रतिष्ठे नावासाठी नाही तर खेळाडूंची काळजी सुद्धा घेतली जाते, हे सुद्धा फार महत्वाचं आहे संयम। स्वतः आयोजक निलेश पाटील पहा खेळाडूला खांदा दिला आणि त्याची काळजी घेताना दिसत आहेत। परेश थोडेसे इंजुर्ड आहेत, स्पर्धा फक्त प्रतिष्ठेसाठी आणि नावासाठी नाही तर स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची सुद्धा तेवढीच काळजी घेणारे आयोजकांपैकी एक म्हणजे हे ओळख आहे निलेश पाटील यांची। चला थोडासा दुखापतग्रस्त आपल्याला परेश ठाकूर पाहायला मिळतोय, एकच प्रार्थना करू की तो लवकरात लवकर बरा व्हावा। ग्रामीण क्रिकेट आम्ही आमच्या गावासाठी खेळतो हे सांगण्याचे प्रयत्न राहिले, कारण अगदी बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे जाईल असं वाटलं असताना परेशनं झेप घेतली आणि त्याच्यानंतर त्याचे प्रयत्न बॉल त्यानं रोखला। चला अशा बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला खेळायच्या आहेत, सीर सलामत तो पगडी पचास। थोडीशी दुखापत परेश ठाकूरला, लवकरात लवकर तो देखील बरा होईल। चला तिथे जास्त गर्दी करू नका, लगेच मॅचकडे आपण आता कॉन्सन्ट्रेशन करूया। नवीन खेळाडू उतरलेत परेशच्या जागेवरती, मागील बॉलवरती दोन धावा आल्या, टीमची टोटल 15। बॉल पडल्यानंतर टर्न होत असताना डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पंधरा धावा आणि दोन खेळाडू बाद, उर्वरित चार चेंडूंचा खेळ। सिद्धेश ठाकूर समोर बॅट्समन नियाल नाईक, मागील बॉलवरती नियालनं चांगलं आक्रमण केलं परंतु तिथे परेश उभा होता, पुढे आला आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका, स्ट्रोक दमदार आहे, पॉवर बेमिसाल, बॉल सीमा पार, चार रन। उमेश जोशी आणि समीर जोशी यांना विनंती असेल आपण मंचावरती या, उमेश जोशी आणि समीर जोशी। टीमची धावसंख्या झाली या चार धावेनं 19 धावा, दोन खेळाडू बाद, 2.3 ओव्हरचा खेळ झालाय, 19 धावा धाव फटकावरती, उर्वरित 3 चेंडू। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुढे आले आणि त्याच्यानंतर फक्त एकच धाव, एका धावेनं संघाची धावसंख्या 20 वरती, 20 धावा धाव फटकावरती जोडल्या गेल्यात। दुतुम टीमसाठी एक चांगलं की धावा कमी आहेत, जर धावा जास्त असल्या तर परेशची कमतरता जाणवली असती, कारण परेश आता बॅटिंगसाठी उतरेल की नाही हा देखील प्रश्न, थोडीशी दुखापत जास्त आहे आणि त्या कारणास्तव इथून आणखीन एक डॉट बॉल, 2.5 ओव्हर संघाची धावसंख्या अवघ्या 20 धावा, दोन खेळाडू बाद, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, ओव्हर क्रमांक 3, शेवटचा चेंडू आहे, 20 धावा धाव फळकावरती जोडल्या गेल्यात। सिद्धेश ठाकूरला तुम्ही पाहताय चांगली बॉलिंग केली सिद्धेशनं देखील, फक्त 7 दिल्या, हा बॉल देखील तेवढाच चांगला आणि कॅच ड्रॉप कदाचित झाला, बॅटचा भाग लागला आणि अशा रीतीनं 3 ओव्हरमध्ये टीम टाकीगावनं फक्त 20 काढल्यात, ज्या टाकीगाव टीमनं आज बॅटिंगच्या जोरावरती दोन्ही सामने जिंकल्या, सर्वाधिक धावा काढणारा संघ राहिला आज त्याच टाकीगावला, शेवटच्या मॅचमध्ये फक्त 20 काढू दिल्या, 21 धावसंख्येचं आव्हान येणाऱ्या 18 बॉलमध्ये। ग्रुप ग्रामपंचायत विंधणेचे युवा सदस्य सूरजदादा म्हात्रे टाकीगाव यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती या, ज्यांचा वाढदिवस देखील आहे, सूरजदादा म्हात्रे यांना विनंती असेल, टाकीगाव संघाचे ते मॅच पाहण्यासाठी आले समर्थक आणि ग्रुप ग्रामपंचायत विंधणेचे
सदस्य अठरा चेंडू आणि या एकवीस धावेची आवश्यकता. परेश ठाकूर उठलाय तिथून आणि तो सांगत असताना की मी मॅच जिंकून देईल, मला माझ्या टीमला या मॅचला जिंकून द्यायचंय. त्यासाठी तो पुन्हा एकदा इथून उठून अगदी आपल्या खेळाडू कक्षापर्यंत पोहोचलाय. किती जिद्द असते ना ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत असताना, फक्त माझा संघ जिंकावा, माझा गाव जिंकावा या उद्देशानं परेश ठाकूर उतरलाय. अठरा बॉल एकवीस धावा. चला टीम टाकी गाव, फिल्डिंग लावावी लागेल. एकवीस धावेचं आव्हान आहे अठरा बॉल मध्ये. चला बॅट्समन लगेच मैदानामध्ये एंटर करा. सलामीची जोडी स्क्वॉड मध्ये चांगले चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. सिद्धेश असतील, रोहित, त्याच्यासोबत निलेश ठाकूर देखील आहेत. चला सलामीसाठी फलंदाज, जो खेळाडू मगाशी अगदी अनफिट होता, दुखापतग्रस्त होता, तो आता मैदानामध्ये उतरलाय. दुखापतग्रस्त असताना देखील परेश उतरलाय, त्याच्या जिद्दीला एकदा टाळ्या होऊ द्या. कम्मालीचा खेळाडू आहे आणि आज फक्त माझ्या गावाला जिंकून द्यायचंय या स्वप्नानं परेश क्रीडांगणामध्ये चाललाय बॅट घेऊन. एकवीस धावसंख्येचं आव्हान येणाऱ्या अठरा बॉल मध्ये. चला अठरा बॉल एकवीस धावा समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. स्क्रीन वरती तुम्ही दुखापतग्रस्त परेश ठाकूरला पाहताय, जो मैदानामध्ये आपल्या गावासाठी खेळायचं या उद्देशानं उतरत असताना एका पायानं तो थोडासा इंजर्ड आहे, तरी देखील तो उतरलाय खेळण्यासाठी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदलाव. शेवटच्या सत्रामध्ये ऐकूया आवाज प्रसादजी बोईर सर व्हॉइस ऑफ उरण यांच्या आवाजातून आपण ऐकूया या शेवटच्या सत्राला. धन्यवाद संपूर्ण आयोजकांचा देखील मनापासून आभार, ज्यांनी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. आकाशदादा असतील, मयूरदादा, निलेशदादा, संपूर्ण टीम मनापासून आपला आभार. आणि जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये जिथे जॉईंट होतील प्रसाद बोईर सर. यस, थँक्यू संयम गरत, थँक्यू पंडित सर, उपस्थित सर्व क्रीडा सेकांचं सहर्ष स्वागत. पहाटेच्या या सत्रामध्ये सध्या मॅच आपण पाहतोय, 2:57 होत आहेत आणि ही मॅच या दुसऱ्या रजनीतील हा शेवटचा सामना, अंतिम चारसाठी ही मॅच आपल्याला पाहावी लागेल. नॉकआउटची स्टेज आहे. दुतुम विपक्ष टाकेगाव, एकाच मॅनात दोन तलवारी, एकाच पटरीवरती दोन ट्रेन राहू शकत नाही, तसेच एकाच सामन्यामध्ये एकाच स्पर्धेमध्ये एकाच सामन्यामध्ये खेळणारे दोन संघ पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी ही मॅच आपण पाहतोय, एकीकडे दुतुम तर दुसरीकडे टाकेगाव. फटाक्यांच्या आतिषबाजीने साक्षींनी रंगणारा हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहताय. परेश ठाकूरच्या जिद्दीला पुन्हा एकदा सलाम. इंजुर्ड आहे तरी सुद्धा मैदानात पुन्हा एकदा खेळण्यासाठी उतरला. अठरा मध्ये करायचे आहेत एकवीस धावा. स्ट्रायकर बॅट्समन परेश ठाकूर आणि पहिला बॉलर आहे, पहिला गोलंदाज प्रभंजन परदेशी, एक सिनियर खेळाडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पॉइंटला कट केला, क्षेत्ररक्षक आहेत, स्टॉप केला जातो. पहिला खेळाडू प्रयत्न केले होते परेशने, पण इथे मात्र परेश हा बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय प्रणित. प्रणित ठाकूर पहिलं षटक हँडल करणार हा प्रणित. यावेळेस मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आलाय, जो 16 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण असताना
प्रभंजन परदेशी नेक्स्ट बॉल रिवर्स स्ट्रोक अटेम्प्ट केला या वेळेस आणि सक्सेस होते स्विच इट षटकार परेश ठाकूर जरी बाद झाला असला तरी सुद्धा प्रणित ठाकूर आहे जो या सामन्यातील आव्हान कायम राखण्यासाठी प्रयत्न करतोय आज चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप व्हाइट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय आणखी एक धाव मिळाली जाते धावा संख्या होती 1-7 धाबा 0.3 अर्थात 3 चेंडूंचा खेळ झाला धाबा संख्या होती 1-7 कोला टाकला हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे खेळण्याचा प्रयत्न केला त्या चेंडू हवेत आहे शेवटच्या क्षणापर्यंत ज्याला हवेतच ठेवला आहे खेळाडू क्रमांक 2 दुसरा खेळाडू दुतुम संघाचा होतोय झिलबाद यस आणि आपण पाहता या स्पर्धेसाठी विशेष बक्षीस येत आहे समीर ठाकूर यांच्या वतीनं समीर पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5,000 आर्थिक पाठबळ मिळाला जात आहे मनपूर्वक आपले आभार दुतुम गावचे समीरजी यांच्या वतीनं 5,000 आर्थिक पाठबळ या स्पर्धेसाठी मिळालंय रोख मिळालं जात आहे रोख रकमेच्या स्वरूपात इन ब्रॅकेट 22.5% खेळाडू क्रमांक 2 दुसरा खेळाडू बाद झालाय 7-2 अशी स्थिती आहे समीकरण जर पाहिलं तर 14 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे 14 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय एक एक्सपिरियन्स होल्डर निलेश ठाकूर कित्येक स्पर्धेमध्ये निलेशला आपण पाहिलं उरण प्रीमियर लीगमध्ये सुद्धा ज्या निलेशला आपण पाहिला गावदेवी गावठाण संघाच्या वतीने सुद्धा तालुका निहाय खेळताना ज्याला पाहिला आत्ता त्याला मात्र गावच्या क्रिकेटसाठी खेळण्याची वेळ आली आहे खोला टाकला हा चेंडू निर्धाव आला प्रभंजन परदेशी हा सुद्धा एक मोस्ट एक्सपिरियन्स होल्डर आहे बऱ्याच वर्षाचा ज्याच्याकडे अनुभव आहे प्रभंजन परदेशीची एक खेळी मला आठवते संयम जासईच्या मैदानातून सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार लगावले होते जवळजवळ 12-13 वर्ष अगोदरची गोष्ट आणि ती चर्चेचा विषय होता त्या काळातला खोला टाकला चेंडू आला तो कार्पेट खेळला जातोय चेंडू मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे सिंगल मिळते तोपर्यंत डबल साठी प्रयत्न इथे मात्र थांबवले जातात सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या सहाय्यानं धाबा संख्या होती 2-8 धाबा पहिलं षटक संपलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 पाठलाग करत असताना दुतुम संघाची धाबा संख्या 2-8 धाबा चेंडू लॉंग स्टॉप सीमा पार चौकार झुकणार नाही समीर साहेबांकडून पारितोषिक अगोदर 5% डिक्लेअर केलं संघ आयोजनासाठी 5% डिक्लेअर आणि जर दुतुम संघ जिंकला तर 22% 22.5%
दुतुम संघ जिंकला तर आर्थिक मदत आणखीन वाढेल 22.5%. क्या बात है, यावेळचा चेंडू सुद्धा क्षेत्ररक्षकाला भेदून निघून चाललाय. लॉंग स्टॉप सीमा पार, चौकार, सलग दुसरा चौकार. वेळा संघ अडचणीमध्ये असताना ज्यांना संघाला सावरलंय असा संघाचा तारणहार ठरणारा हा निलेश ठाकूर सध्या मैदानात खूप चांगली कामगिरी करतोय. सलग 2 चेंडू 2 चौकार आले, 16 धावा होत आहेत. आता मात्र समीकरण पाहिलं तर विजयासाठी अवघ्या 5 धावांची गरज येणार आहे 10 चेंडूमध्ये. चला 5% म्हणजे 5,000 रुपये आणि 22.5% म्हणजे 22,500 रुपये दुतुम संघ जिंकला तर आयोजनासाठी दिले जातील समीर यांच्याकडून, दुतुम गावचे समर्थक. क्या बात है, यस. सत्रह धाबा होता है विजयासाठी. आता मात्र यावेळचा चेंडू विनिंग स्ट्रोक येईल का? यस, स्ट्रेट टू बॉलर खेळला जातो. वाडिश लॉन्ग ऑन एरिया क्लियर करणारा बॅट्समनच्या पॅट मधून आला हा षटकार. क्या बात है, पाहू शकाल आपण आयोजक क्रिकेट वेडे किती आहेत. मयूर दादा पहाटेच्या या रखरखत्या उरवूरत्या थंडीमध्ये मैदानामध्ये खेळण्यासाठी आणि जिंकल्या